दादा तू सारखा सारखा म्युच्युअल फंड सतत बोलत असतोस, पण मला माझे पैसे इथे गुंतवायचे या टूथपेस्टच्या बॉक्स मध्ये, टूथपेस्टच्या कंपनी मध्ये। बघ, दुनियेतील करोडो लोक या वेळेस ब्रश करत असतील, जरा विचार कर किती पैसे। आणि हे मोबाईल फोन्स, हे तर टूथपेस्ट सारखेच विकले जातात आजकाल, विचार कर किती प्रॉफिट करत असतील। हॅलो आजोबा। आणि ही औषध, अगदी प्रत्येकाच्या घरात खोकल्याचं आणि तापावरचं औषध तर असतच असत। किती पैसा या औषधाच्या कंपन्यात। तू देखील दात ब्रश करू, इन्व्हेस्ट कर या टूथपेस्ट कंपनीत, या मोबाईल कंपनीचा एका हिश्श्याचा मालक बन, आणि या फार्मास्युटिकल कंपनीचा सुद्धा। एखाद्या कंपनीच्या एका भागाचा मालक बनणं या संकल्पनेला तर इक्विटी म्हणतात। आणि मला ते कसं बनता येईल? म्युच्युअल फंड्सद्वारे। पुन्हा आलं म्युच्युअल फंड्स। इक्विटी फंड्स ते फंड्स असतात जे आपला पैसा या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट करतात, आणि या कंपन्यांना जेव्हा फायदा होतो त्याचा फायदा तुलाही होतो। आणि अर्थातच जर कंपनी तितकीशी नीट चालली नाही तर ती रिस्क तुझी असते। दादा, प्रत्येक जण आपले दात ब्रश करतात, इक्विटी फंड्सच्या बाबतीत आणि काहीतरी सांग ना। इक्विटी फंड्स हे अशा अनेक कंपन्यांमध्ये डायव्हर्सिफाईड केलेले असतात आणि लॉंग रन साठी जास्त इफेक्टिव्ह असतात, म्हणून जेव्हा तू यात इन्व्हेस्ट करतोस तेव्हा यात लॉंग पीरियड साठी इन्व्हेस्ट करणं हिताचं असतं। मला या टूथपेस्ट कंपनीमध्ये वर्षानुवर्ष इन्व्हेस्ट करायला फार आवडेल। जसं मी आधी म्हणालो होतो, विचार कर किती लोक यावेळेस ब्रश करत असतील। माझ्या भावाच्या डोक्यात आता अनेक चक्रे फिरू लागलेत, पण तुमच्या डोक्यात इन्व्हेस्टमेंटचे विचार जर असतील तर अनेक कंपन्यांच्या एका लहानशा भागाचे म्युच्युअल फंडाद्वारे मालक होणं हाच तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे। जसं मी नेहमीच म्हणतो, म्युच्युअल फंड्स सही आहे। म्युच्युअल फंडातील गुंतवणुकींना मार्केटमधील जोखमी संभवतात। स्कीम संबंधी सर्व दस्तावेज काळजीपूर्वक वाचा।